हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात मिळणारा हा ताजा ताजा हिरवा मटार तुम्हाला जर वर्षभर वापरायचा असेल तर हा स्टोर कसा करून ठेवायचा ती सुद्धा एक ट्रिक आहे. इतर दिवसांमध्ये अगदी मॉल्स किंवा बाजारामध्ये आपल्याला प्रिझर्व केलेले मटार अगदी सहज उपलब्ध होतात, पण त्यावर केमिकलद्वारे प्रिझर्व केल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी घातकच असतात. अशावेळेस अगदी घरगुती साहित्यात आणि खूप हायजेनिक पद्धतीने आज आपण मटार स्टोअर कसा करायचा ते बघणार आहोत. वर्षभर स्टोअर करण्यासाठी मटार कसा निवडायचा, तो चिकट होऊ नये, त्याचा वास येऊ नये, रंग छान हिरवा राहण्यासाठी ते सडू नये, म्हणून सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी वर्ष दीड वर्ष जरी म्हणाल तरी ह्याचा रंग कमी होणार नाही, हा सडणार नाही, चिकट होणार नाही या किंवा याचा वास येणार नाही. अगदी बिनधास्तपणे तुम्ही हा मटार वापरू शकता. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या माहितीपूर्ण रेसिपीला सुरुवात करूया. टिप नंबर एक, सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट, तुम्हाला जर हा मटार वर्षभर स्टोअर करून ठेवायचा आहे ना तर त्याचे सुद्धा एक खास दिवस असतात, बरं का. हिवाळा संपत आलेला आहे आणि काही दिवसातच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे, अगदी त्याच दिवसांमध्ये तुम्हाला हा मटार स्टोअर करून ठेवायचा आहे. म्हणजे या दिवसांमध्ये मटारामध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा अंश नसतो, तो थोडासा कोरडा असतो आणि कोरडे हलकेसे मटार आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असतं, त्यामध्ये पाण्याचा अंश कमी असावा. अगदीच ताजा ताजा हिरवा मटार अगदी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये असतात आणि त्याचं जर प्रिझर्वेटिव्ह करून ठेवलं तर त्याचे सडण्याचे प्रमाण जास्त वाढतं. तर तुम्ही इथे बघू शकता मटार असा हा साल थोडंसं सुकं, थोडंसं पांढऱ्या रंगाचं. तर स्टोअर करण्यासाठी याच क्वालिटीचा तुम्हाला मटार घ्यायचा आहे, अजिबात सडलेलं वगैरे घ्यायचं नाही, फक्त असा थोडासा कोरडा किंवा पांढऱ्या रंगावर आपल्याला मटार घ्यायचं आहे. मटार तुम्हाला इथे मी एक फोडून दाखवते, बघू शकता यातले सगळे दाणे मस्त मोठे मोठे आणि अगदी स्वच्छ आहेत. सडलेले वगैरे असतील किंवा छोटे मोठे कण जर राहिलेले असतील ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर असं हे छान टवटवीत आपल्याला मोठे मोठे मटार घ्यायचं आहे. साल थोडंसं सुकं असल्यामुळे व्यवस्थित हे प्रिझर्वेटिव्ह करून ठेवू शकतो. मटार सोलत असताना महत्वाचं असं, हे छोटे छोटे मटाराचे कण असतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही, टाकून द्यायचं आहे. फक्त मोठे मोठे आणि ताजे टवटवीत मटार आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर महत्वाचं म्हणजे मटाराच्या शेंगा निवडून कशा घ्यायच्यात, मटार सोलायचा कसा, कोणते दाणे घ्यायचेत, हे सगळं आपण यामध्ये बघितलेलं आहे. तर याच पद्धतीने आपण सगळा मटार 2 किलो घेतलेला आहे, तो सगळा निवडून घेतलेला आहे. तर काही दिवसांवर उन्हाळा सुरू होणार आहे तर बाजारात अजून सुद्धा मटार मिळतोय, तर अशा दिवसांमध्ये असाच मटार तुम्हाला निवडून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने स्टोअर करून ठेवायचा आहे. तर इथे मी 100 रुपयात 2 किलो मटार आणलेला आहे आणि हाच मटार जर तुम्ही वर्षभर म्हणाल तर 100 रुपयाचा तुम्हाला फक्त 1/2 किलो मटार उपलब्ध असतो. तर असा हा संपूर्ण 2 किलो मटार असा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे, बारीक बारीक छोटे छोटे कण किंवा मटार राहिलेला आपण टाकून दिलेला आहे, फक्त असे हे मोठे टपोरे आणि छान आपण मटार निवडून घेतलेला आहे. तर पहिलं आणि महत्वाचं मोठं काम, मटार आपला निवडून झालेला आहे. गॅसवर दुसरीकडे एका मोठ्या टोपामध्ये साधारणतः 2 लिटर किंवा भरपूर पाणी आपल्याला इथे उकळत ठेवायचं आहे. मोठ्या असेवर पाण्याला छान उकळी आणायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत दुसरीकडे आणखीन एक तुम्हाला खास ट्रिक दाखवणार आहे. इथे आपण एका मोठ्या बाऊलमध्ये बर्फाचे काही खडे घेतलेले आहेत आणि यामध्ये फ्रीजमधलं थंडगार आपल्याला पाणी घालायचं आहे. ही खूप खास ट्रिक आहे, लक्षात असावी, ते का ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी अशी तयारी आपल्याला करून ठेवायची आहे, म्हणजे एकीकडे पाणी उकळते आणि दुसरीकडे असं हे बर्फ आणि थंड पाणी काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाण्याला इथे मस्त खदखदून उकळी आली की यामध्ये 1 चमचाभर साखर आणि 1 चमचा आपण इथे मीठ घालणार आहोत. साखरेमुळे मटाराला रंग छान हिरवागार येतो आणि मीठ असतं ते प्रिझर्वेटिव्हचं काम करता, अजिबात तुमचा मटार सडू देत नाही. म्हणजे अगदी घरातल्या घरात घरच्या साहित्यांमध्ये आपण हे प्रिझर्वेटिव्ह करून घेतलेलं आहे. पुन्हा मोठ्या असेवर साखर आणि मीठ पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून घ्यायचे आहे आणि पुन्हा याला छान खदखदून आपण एक उकळी आणणार आहोत. अशी छान उकळी आली की व्यवस्थित सोलून घेतलेला मटार आपण यामध्ये घालणार आहोत. सुरुवातीपासून गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे, मटार घातल्यानंतर सुद्धा गॅस आपला मोठाच आहे, बरं का. आता मटार आपल्याला अजिबात शिजून वगैरे घ्यायचा नाही. जसजसं तुमचा मटार तयार होईल तस तसा तुम्ही इथे बघू शकता पाण्यावर असा मटार तरंगायला सुरुवात होतो. तर अगदी काही सेकंदातच असा हा मटार छान हलका फुलका आणि मस्त झालेला आहे. मटार आपल्याला अजिबात शिजवत बसायचं नाही, फक्त असा हा वर पाण्यावर तरंगत राहिलेला हा मटार हाच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हा तुमचा मटार अगदी व्यवस्थित प्रिझर्वेटिव्ह तयार झालेला आहे, अगदी हलका फुलका झालेला आहे असं समजावं. खूप जास्त याला शिजवत बसायचं नाही. ते 5-6 सेकंदातच असा हा वर छान तरंगायला लागला की वरचा वरचा तरंगणारा मटार आपल्याला काढून घ्यायचा आहे. चाळणीवर पहिली मटाराची तरंगणारी बॅच आपण काढून घेतली आणि डायरेक्ट आपल्याला बर्फाच्या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जस जसं हे वर्ष वर्ष काढत जाल तस तसा खाली बसलेला मटार वर तरंगायला लागतो. अगदी सगळं आपण असा हा मटार काढून बर्फाच्या थंडगार पाण्यामध्ये काढलेला आहे.
गरम उकळत्या पाण्यामधून काढलेला हा मटार डायरेक्ट बर्फाच्या थंड पाण्यामध्ये काढण्याचं इतकंच कारण आहे. गरम पाण्यामधून डायरेक्ट थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याचं शिजणं बंद होतं आणि बंद झाल्यामुळे तुमच्या मटाराचा रंग अगदी छान हिरवागार होतो. अजिबात तो लाईट होत नाही, कमी होत नाही किंवा पांढरा पडत नाही. ही खूप खास टीक आहे, लक्षात असावी. आणि बर्फाच्या पाण्यामध्ये सुद्धा खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 1-1.5 मिनिट आपल्याला या बर्फाच्या पाण्यामध्ये हा मटार ठेवायचा आहे. असा हा वर खाली करत राहायचा आहे. 1-1.5 मिनिटानंतर मटार हा थंड बर्फाच्या पाण्यामधून सुद्धा आपल्याला उपसून काढायचा आहे. यामध्ये एक थेंबही पाण्याचा अंश नसावा इतकं लक्षात ठेवायचं आहे. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे, अजिबात हा पांढरा पडलेला दिसत नसेल. तर असा हा मटार आपण संपूर्ण निथळून घेणार आहोत. एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा रुमालावर असा छान आपल्याला हा पसरून ठेवायचा आहे. तर इथे आपण 2 किलो प्रमाणात मटार स्टोअर करून ठेवलेला आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर करण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. 2 किलो मटारासाठी आपण 1-1 चमचा साखर मीठ घातलेला आहे. जास्त करत असाल तर थोडंसं त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. बाकी बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. तर कॉटनच्या कापड्यावर अगदी पातळ लेअरवर आपण हा मटार संपूर्ण पंख्याखाली 1-2 तास सुकून घेणार आहोत. चुकूनही हा उन्हामध्ये सुकवायचा नाही तर मटार तुमचा कडक होऊ शकतो. तर पंख्याखाली मी साधारणतः 1-1.5-2 तास चांगला असा हा पसरून चांगला सुकून घेतलेला आहे. हवा असेल तर रात्रभर जरी पंख्याखाली सुकून घेतला तरी सुद्धा चालू शकेल. इथे साधारणतः 2 तास झालेले आहेत. बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, अगदी छान कोरडा झालेला आहे. यामध्ये एक थेंबही पाण्याचा अंश नाही. असा हा खूप साध्या सोप्या पद्धतीत हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मटार स्टोअर करून ठेवू शकता. तर थोडासा वेळ देऊन असं हे सगळं नक्की करून पहा, म्हणजे वर्षभर तुम्हाला असा हा ताजा आणि स्वस्तात मस्त अगदी हायजेनिक पद्धतीने तुमच्या स्वतःच्या हाताने तयार केलेला हा फ्रोझन मटार वापरता येतो. अजिबात चिकट होणार नाही, रंग कमी होणार नाही, छान हिरवा राहणार आहे, वास येणार नाही, असा हा परफेक्ट मटार नक्की स्टोअर करून ठेवा. आता हा भरून कसा ठेवायचा आहे, वर्षभर खराब होऊ नये म्हणून स्टोअर कसा करायचा आहे, तर 2 वेगवेगळ्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता. घरातला कोणताही प्लास्टिकचा डबा किंवा प्लास्टिकची अशी ही बरणी घेऊ शकता. फक्त स्वच्छ आणि ती कोरडी असावी, यामध्ये पाण्याचा अंश नसावा. फक्त तुम्हाला इथे काचेची किंवा स्टीलची घ्यायची नाही. स्टीलमध्ये मटार खराब होतो आणि काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं नाही, कारण त्यामध्ये मटार स्टोअर करून बर्फात जर ठेवला तर ती फुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो एखादा प्लास्टिकचा डबा किंवा अशी ही बरणी घ्या. प्लास्टिकचा कोणताही डबा किंवा बरणी घेऊ शकता. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे, त्याचं झाकण जे असतं ना ते चांगलं घट्ट असावं, त्यामधून हवा खेळती असावी, कारण यामध्ये बाहेरची जर हवा लागली तर हे तुमचे मटार खराब होऊ शकतात. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा या टॉपर्स वेल फूड क्रेटच्या डब्यांमध्ये तुम्ही भरू शकता, मध्ये यामध्ये अजिबात तुमचा मटार खराब होणार नाही. दुसरं स्टोअर करण्याचं साधन ते म्हणजे असे हे झिप लॉक बॅग अगदी सहज स्टेशनरी शॉपमध्ये उपलब्ध होतात. यामध्ये सुद्धा तुम्ही छोटे छोटे पाऊचमध्ये जरी वेगवेगळे करून ठेवले तरी सुद्धा चालू शकतील. यामध्ये सुद्धा तुम्ही असं हे करून ठेवू शकता, कारण यामध्ये हवा जाण्याची शक्यता कमी असतात. अगदी व्यवस्थित 2 किलो मटार या पिशवीमध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि वरून हे झिप चांगलं पॅक करून घ्यायचंय. आतमध्ये हवा जाता कामा नाहीये इतकंच लक्षात ठेवायचंय. म्हणजे तुम्ही प्लास्टिकच्या किंवा प्लास्टिक बॅगमध्ये भरताय, फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे यामध्ये बाहेरची हवा किंवा वातावरणाचा याला संपर्क होऊ नये. बरणीमध्ये ठेवताय किंवा अशा या झिप लॉक बॅगमध्ये ठेवताय, जिथे आपण बर्फ साठवतो ना तिथेच आपल्याला हे वर्षभर स्टोअर करून ठेवायचं आहे. तेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल फ्रीजमधून 1-10 मिनिटं काढून ठेवायचं आहे, हवं तितकं काढून ठेवायचं आहे आणि पुन्हा याचं पॅक एकदम झाकण लावायचं आहे. डब्यामध्ये भरत असाल तर डब्याचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला असं हे छान व्यवस्थित पॅक करून पुन्हा तुम्हाला बर्फामध्ये ठेवायचंय. फ्रोझन केलेला हा मटार याला अजिबात पाण्याचा संपर्क येऊ नये इतकंच लक्षात ठेवायचंय. अगदी 1-1.5 वर्ष व्यवस्थित राहतो. असं व्यवस्थित घट्ट पॅक करून एखाद्या पिशवीमध्ये जरी घालून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. व्यवस्थित न सडता, न खराब होता, न चिकट होता, हिरवा रंग न कमी होता मस्त मटार तुमचा राहू शकतो. तर वर्षभर मटार स्टोअर करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.